प्रश्न क्रमांक पहिला, सुधाचा गुणानुक्रमे वरून आठवा क्रमांक असून खालून 37वा क्रमांक आहे, तर तिच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या किती? मित्रांनो या ठिकाणी पर्याय दिलेला आहे 47, सेकंड आहे 46, थर्ड आहे 45 आणि फोर्थ आहे 44. मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात सोपी ट्रिक म्हणजे बघा, सुधाचा गुणानुक्रमे आठवा क्रमांक आहे वरून आणि 37वा क्रमांक आहे खालून, म्हणजे याचा अर्थ काय की सुधाचा क्रमांक दोनदा मोजण्यात येतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की एकूण विद्यार्थी किती, आपल्याला काय काढायचंय वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या काढायची. एकूण विद्यार्थी बरोबर किती, आठ वरून आठवा क्रमांक आणि खालून 37वा, आणि सुधाचा क्रमांक हा दोनदा मोजण्यात आला म्हणून आपण एकदा कमी करू, म्हणजे यांचे जर आपण सोडून घेतले तर आपल्याला मिळेल 37 आणि 8 हे होते 45 आणि वजा 1 बरोबर 44. मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 4, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन नंबर इन 4. प्रश्न क्रमांक दुसरा, सतीश गुणवत्तेप्रमाणे 65 विद्यार्थ्यांच्या वर्गात 21व्या क्रमांकावर आहे, जर सर्वात शेवटच्या किमान गुणधारक मुलास म्हणजेच विद्यार्थ्यास क्रमांक 1 दिल्यास सतीशचा क्रमांक कोणता असेल? मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे, एक नंबर आहे 44, दोन आहे 45, तीन आहे 46 आणि चार नंबर आहे निश्चित सांगता येत नाही. येथे आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या किती दिलेली आहे बघा, अशा प्रकारची उत्तर सोडवण्यासाठी एक सर्वात सोपी ट्रिक आहे. एकूण विद्यार्थी किती आहे मित्रांनो, एकूण विद्यार्थी येथे आपल्याला दिले आहे 65 आणि सतीशचा क्रमांक किती आहे, सतीश क्रमांक आहे 21वा, म्हणजेच येथे आपल्याला सर्वात शेवटच्या गुणधारक मुलास म्हणजे विद्यार्थ्यास क्रमांक 1 द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सतीशचा क्रमांक शोधून काढायचा आहे. येथे सतीशचा क्रमांक दोनदा घ्यायचा आहे, येथे आपण सतीशचा क्रमांक दोनदा घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल मित्रांनो, हे ट्रिकिन बघा, 65 मधून आपण 21 वजा करू म्हणजे 21वा क्रमांक आहे आणि अधिक सतीशचा एक क्रमांक आपण मिळवायचा आहे. म्हणजेच बघा मित्रांनो या ठिकाणी 65 आणि 66 मधून जर 21 वजा केली तर बघा 6 मधून 1 केला राहील 5 राहील आणि 6 मधून जर आपण 2 कमी केले तर 4 राहील, म्हणजे या ठिकाणी 45 हे आपल्याला उत्तर मिळेल. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, 45वा क्रमांक खालून येतो, म्हणजे खालून कोणता क्रमांक येईल, 45वा येतो. या ठिकाणी पर्याय क्रमांक किती येईल, पर्याय क्रमांक येईल 2, 45, ऑप्शन नंबर 245. प्रश्न क्रमांक तिसरा, एका वार्षिक परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गणेश गुणानुक्रमे 11वा आला आहे आणि खालून 31व्या क्रमांकावर आला, जर त्या वर्गातील 8 मुले नापास म्हणजे विद्यार्थी नापास झाली असतील तर वार्षिक परीक्षेत किती विद्यार्थी बसले आहे? आपल्याला पर्याय दिलेले आहे, पर्याय 1 48, पर्याय 2 49, पर्याय 3 50 आणि पर्याय 4 निश्चित सांगता येत नाही. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गणेशचा क्रमांक वरून 11वा आणि खालून 31वा आलेला आहे, म्हणजे आणि येथे गणेशचा क्रमांक दोनदा मोजण्यात येत आहे. म्हणून आपण उत्तरामध्ये लिहू, गणेश गुणानुक्रमे अकरावा हा वरून आलेला आहे व खालून 31वा आहे, खालून 31वा आहे. मित्रांनो म्हणून पास झालेले विद्यार्थी किती, पास झालेले विद्यार्थी
किती राहील 11 अधिक 31। मित्रांनो या ठिकाणी गणितचा क्रमांक हा दोनदा मोजण्यात आला म्हणून त्यामधून आपण गणितचा एक क्रमांक आपण कमी करू वजा एक। बघा मित्रांनो 11 आणि 31 हे होते 42। 42 मधून आपण एक कमी करू म्हणजेच की एकूण विद्यार्थी संख्या आहे 5 झालेली विद्यार्थी 41। आता परीक्षेत बसलेले विद्यार्थी काढायचे आपल्याला म्हणून वार्षिक परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वार्षिक परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर मिळणार आहे आपल्याला बरोबर 41 आणि नापास झालेले विद्यार्थी म्हणजे किती 8। हे कोणते नापास झालेले विद्यार्थी नापास विद्यार्थी आणि 41 आणि 8 होते 49 म्हणजेच येथे आपल्याला म्हणता येईल की 49 विद्यार्थी वार्षिक परीक्षेत बसलेले आहेत म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक उत्तर किती येईल आपलं पर्याय क्रमांक 2 49। प्रवीण हा कबीर पेक्षा उंच आहे कबीर हा रहीम पेक्षा उंच आहे सुधीर हा तनेश पेक्षा उंच आहे तनेश हा कबीर पेक्षा उंच आहे तर सर्वात गुटका कोण। विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल। चला तर मित्रांनो वरील प्रश्न आपण सोडवूया। यामध्ये बघा आपल्याला दिलेला आहे प्रवीण हा कबीर पेक्षा उंच आहे म्हणजे प्रवीण उंच आहे कोणापेक्षा कबीर पेक्षा। त्यानंतर कबीर उंच आहे रहीम पेक्षा म्हणजे आपण याला एक नंबर देऊ। नंतर बघा सुधीर हा तनेश पेक्षा उंच आहे म्हणजे सुधीर उंच आहे तनेश पेक्षा म्हणजे सुधीरची उंची ही तनेशच्या उंचीपेक्षा जास्त आहे याला दोन नंबर म्हणू। आणि तनेश हा उंच आहे कोणापेक्षा कबीर पेक्षा। मित्रांनो या ठिकाणी याला तीन नंबर देऊ। कबीर हा रहीम पेक्षा उंच आहे आणि कबीर पेक्षा तनेश उंच आहे तनेश पेक्षा सुधीर उंच आहे सुधीर पेक्षा प्रवीण उंच आहे म्हणजे सर्वात गुटका कोण राहणार आहे। मित्रांनो या ठिकाणी सर्वात गुटका रहीम आहे म्हणजे येथे काय म्हणू आपण सर्वात गुटका रहीम आहे। मित्रांनो अतिशय सोपी अशी ट्रिक आहे या ट्रिकच्या मदतीने तुम्ही काही सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढू शकता म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 आणि उत्तर आहे रहीम। त्यानंतर मित्रांनो पुढचं उदाहरण बघूया आपण विनायक हा मोहन पेक्षा उंच आहे परंतु तो रमेश एवढा उंच नाही जयंत हा दामोदर पेक्षा उंच आहे पण मोहन पेक्षा गुटका आहे तर या गटात सर्वात उंच कोण। विद्यार्थी मित्रांनो येथे आपल्याला सर्वात उंच कोण हे शोधून काढायचं आहे। आपल्याला पर्याय दिलेला आहे 1 रमेश 2 मोहन 3 विनायक आणि 4 निश्चित सांगता येत नाही। मित्रांनो या ठिकाणी विनायक हा मोहन पेक्षा काय आहे उंच आहे म्हणजे या ठिकाणी लिहू आपण विनायक उंच आहे मोहन पेक्षा। नंतर बघा मित्रांनो परंतु तो रमेश एवढा उंच नाही म्हणजे याचा अर्थ काय याचाच अर्थ असं म्हणता येईल आपल्याला की रमेश उंच आहे कोणापेक्षा विनायक पेक्षा। नंतर बघा मित्रांनो जयंत हा दामोदर पेक्षा उंच आहे म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू जयंत हा उंच आहे कोणापेक्षा दामोदर पेक्षा। आणि पण मोहन पेक्षा गुटका आहे म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला मोहन हा उंच आहे कोणापेक्षा जयंत पेक्षा म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला यावरून रमेश उंच आहे
गुणापेक्षा विनायकपेक्षा आणि विनायक उंच आहे मोहन पेक्षा मोहन उंच आहे जयंत पेक्षा आणि जयंत उंच आहे दामोदर पेक्षा या ठिकाणी येईल दामोदर. मित्रांनो यामध्ये रमेश विनायक मोहन जयंत आणि दामोदर यामध्ये सर्वात उंच कोण तर इथे सर्वात उंच रमेश आहे. मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे म्हणजे ऑप्शन नंबर वन पर्याय एक आणि उत्तर आहे रमेश. येथे बघा मित्रांनो पी क्यू आर एस आणि टीम ह्या व्यक्ती वर्तुळाकार बसल्या असून वर्तुळा मध्याकडे त्यांची मुख आहे. आर ही व्यक्ती टीच्या लगेच डावीकडे बसली आहे. पी ही व्यक्ती एस व टीच्या मध्ये आहे तर आरच्या लगेच डावीकडे कोण बसले आहे. पर्याय दिलेला आहे इथे एक पी दोन क्यू तीन एस आणि चार नंबर आहे टी. मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वप्रथम एक वर्तुळ काढून घेऊया म्हणजे वर्तुळ काढल्यावर आपल्याला लगेच लक्षात येईल की त्यांची सिटिंग अरेंजमेंट आपल्याला समजून जाईल. या ठिकाणी आपण एक वर्तुळ काढला आहे आणि वर्तुळामध्ये बघा येथे आपल्याला पहिल्यामध्ये काय दिलेलं आहे आर ही व्यक्ती टीच्या लगेच डावीकडे बसलेली आहे म्हणजे ही या ठिकाणी टी घेऊ आपण हा टी व्यक्ती आहे आणि आर ही व्यक्ती टीच्या डावीकडे म्हणजे या ठिकाणी खालच्या बाजूला आर आहे असं आपण आर ठीक आहे. मित्रांनो पी ही व्यक्ती एस आणि टीच्या मध्ये आहे म्हणजेच पी ही व्यक्ती एस आणि टीच्या म्हणजे या ठिकाणी पी पी घ्यावं लागणार आहे आपल्याला पी पी व्यक्ती कोणाच्या एस आणि टीच्या मध्ये आहे तर आरच्या लगेच डावीकडे कोण बसलेले आहे पी क्यू आर एस टी म्हणजे या ठिकाणी बघा पी झाला एस टी आणि आर हे झाले म्हणजे या ठिकाणी इथे क्यू हा व्यक्ती असायला हवा म्हणजे बघा आरच्या डावीकडे कोण आहे तर क्यू आहे म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल म्हणून आरच्या डावीकडे क्यू आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता येईल मित्रांनो पर्याय क्रमांक येईल दोन. या ठिकाणी पर्याय दोन म्हणजे ऑप्शन नंबर येईल टू आणि उत्तर येईल क्यू. सहा लोकांच्या एका रांगेमध्ये डी आणि सी हे ई ची शेजारी आहे बी हा केवळ ए चा शेजारी आहे जर एफ पासून ए चौथा असेल तर रांगेच्या दोन टोकांना कोणकोण बसलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात तर या प्रश्नाचे उत्तर आपण या भागामध्ये बघू. बघा मित्रांनो या ठिकाणी डी आणि सी हे ई चे शेजारी आहे म्हणजे याचा अर्थ काय की ई हा मधामध्ये आहे आणि तिच्या डावीकडे डी आणि उजीकडे सी असेल किंवा एक दुसरी पॉसिबिलिटी आहे ईच्या डावी बाजूला सी असू शकतो आणि उजव्या बाजूला डी असू शकतो म्हणजेच डी ई सी किंवा सी ई डी अशी रचना असेल. पुढे बघा मित्रांनो बी हा केवळ ए चा शेजारी आहे म्हणजे बी हा केवळ ए चा शेजारी आहे म्हणून बी हा एका बाजूस असणार. मित्रांनो
या ठिकाणची रचना कशी होईल म्हणून डी ई सी आणि ए त्यानंतर बी म्हणजे कारण बी हा एका टोकाला असणार आहे किंवा दुसरी रचना आपल्याला मिळेल सी ई डी आणि ए आणि बी अशा प्रकारची आपल्याला दोन रचना इथे पण मिळणार आहे नंतर बघा एफ पासून ए चौथा असेल बघा या ठिकाणी जर आपण सर्वात इकडच्या टोकाला जर एफ घेतला म्हणजे एफ पासून पासून म्हणजेच काय नंतर या ठिकाणी नंतर म्हणतात एफ नंतर ए चौथा आहे चौथा आहे म्हणजे या ठिकाणी एफ घेतलं एफ पासून एफ नंतर डी डी नंतर ई ई नंतर सी आणि ए नंतर बी बघा एफ नंतर एक दोन तीन चार चार नंबरवर मिळतो आपल्याला हे किंवा ऑर म्हणू आपण याला एफ नंतर काय सी ई डी ए आणि बी येथे सुद्धा ए हा एफ पासून चौथ्या नंबरवर आहे म्हणजेच काय म्हणता येईल रांगेच्या टोकावर म्हणजेच या ठिकाणी रांगेच्या दोन टोकांना म्हणजे सर्वात शेवटी कोण कोण बसलेले आहे तर बघा या ठिकाणी सर्वात शेवटी आपल्याला एक एफ दिसतो आणि बी दिसतो येथे पण एफ आणि बी म्हणजेच काय म्हणता येईल रांगेच्या टोकांना रांगेच्या टोकांना बी व एफ आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल तीन नंबरचा पर्याय बी आणि एफ हेच उत्तर आहे पुढील प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी ए हा बीचा भाऊ आहे सी ही बीची बहीण आहे तर बीचे ए सी नाते कोणते इथे आपणास पर्याय दिलेले आहे पर्याय क्रमांक एक बहीण पर्याय दोन भाऊ पर्याय तीन आहे चुलत भाऊ किंवा चुलत बहीण आणि पर्याय क्रमांक चार निश्चित सांगता येत नाही मित्रांनो या ठिकाणी ए हा बीचा भाऊ म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला इथे दिलेलं आहे ए हा बीचा भाऊ ए हा बीचा भाऊ आहे काय म्हणता येईल म्हणून बीचे ए सी नाते भाऊ असू शकतो किंवा बहीण असू शकतो म्हणून काय म्हणता येईल आपल्याला म्हणून बीचे ए सी नाते काय असेल भाऊ किंवा बहीण त्यानंतर बघा मित्रांनो सी ही बीची बहीण आहे सी ही बीची बहीण आहे म्हणजेच येथे आपल्याला काय म्हणता येईल बी बद्दल पुरुष किंवा स्त्री सांगता येत नाही म्हणून काय म्हणता येईल म्हणून बी बद्दल म्हणजे बी ही पुरुष आहे की स्त्री आहे पुरुष आहे किंवा स्त्री आहे हे आपल्याला सांगता येईल का नाही हे आपल्याला सांगता येणार नाही सांगता येत नाही नंतर बघा मित्रांनो म्हणून काय म्हणता येईल बी सी ए चे नाते निश्चित रूपाने भाऊ किंवा बहीण किंवा चुलत भाऊ किंवा चुलत बहीण असल्याचे सांगता येत नाही म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल बी चे ए सी नाते म्हणून बी चे ए सी नाते निश्चितपणे सांगता येणार नाही आपल्याला कारण ते चुलत भाऊ आहे की चुलत बहीण आहे बहीण आहे किंवा भाऊ आहे हे निश्चित सांगता येत नाही या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता पर्याय क्रमांक चार या ठिकाणी पर्याय चार निश्चित सांगता येत नाही हीच या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न थोडीशी जर मांडणी केली तर आपल्याला लगेच
या प्रश्नाचे उत्तर शोधून काढता येतात. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार निश्चित सांगता येत नाही. पुढील प्रश्न बघा, एक ते एकोणतीस पर्यंतच्या संख्यांना तीन ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्या जर उतरत्या क्रमाने मांडल्या तर वरून पाचव्या जागी कोणती संख्या येईल. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तीन ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या पाहिजेत आणि त्या पाहिजेत एक ते एकोणतीसच्या दरम्यान. चला तर मग या ठिकाणी आपण पहिल्यांदा तीन ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या उतरत्या क्रमाने मांडू. म्हणजे या ठिकाणी आपण अशा संख्या निशेष भाग जाणाऱ्या संख्या उतरत्या क्रमाने मांडू. बघा या ठिकाणी आपल्याला माहित आहे एकोणतीसच्या अगोदरची संख्या सत्तावीस, सत्तावीसला तीन ने भाग जातो म्हणजे तीनच्या याच्यामध्ये आहे. त्यानंतर आहे ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस, चोवीस नंतर येते मित्रांनो एकवीस, एकवीसच्या अगोदरची संख्या येते अठरा, अठराला सुद्धा सायंत्रिक अठरा, नंतर पाच त्रि पंधरा म्हणजे पंधरा, पंधरा नंतर येते मित्रांनो बारा, चार त्रि बारा, नंतर तीन त्रिक नऊ, या ठिकाणी नऊ. त्यानंतर बघा मित्रांनो नऊ नंतर येते सहा, सहा नंतर येते तीन, म्हणजे हे झाल्या ह्या सर्व संख्या झाल्या एक ते एकोणतीसच्या दरम्यानच्या. आता येथे बघा यावरून पाचवी संख्या कोणती आहे. बघा पाचवी संख्या आपल्याला शोधायची आहे एक दोन तीन चार पाच, म्हणजे पाच नंबरची वरून पाचवी, म्हणजे म्हणून काय म्हणता येईल वरून पाचवी संख्या पंधरा आहे. किती आहे पंधरा आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळतो पंधरा. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक किती दोन, येथे बघा पर्याय दोन आणि उत्तर आहे आपलं पंधरा. तर खालील मुळाक्षरे उलट क्रमाने लिहिली तर पी च्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते असेल. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ए पासून झेड पर्यंत अल्फाबेट दिलेले आहेत आणि या अल्फाबेटला आपण प्रथम उलट्या क्रमाने पहिल्यांदा मांडणी करून घेऊ. म्हणजेच आपल्याला यावरून लक्षात येईल बघा पहिल्यांदा पहिलं अक्षर येते आपण झेड पासून ए पर्यंत अक्षर लिहू. म्हणजेच या ठिकाणी बघा झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही नंतर यू टी एस आर क्यू पी ओ एन एम एल के जे आय नंतर एच याच्यानंतर जी एफ ई डी सी बी आणि ए. मित्रांनो अशा प्रकारची आपण मांडणी करून घेतलेली आहे. म्हणजे याला असं पण लिहिलं चालेल ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड अशी पण मांडणी आपण केली असती तरी चाललं असतं, तो उलट लिहून घेतलं असतं. नंतर बघा अशी उलट क्रमाने मुळाक्षरे आपण लिहिलेली आहेत. आता पी च्या उजवीकडे पाचवे अक्षर, बघा पी च्या उजवीकडील पाचवे अक्षर म्हणजेच त्या ठिकाणी आपला हात जो उजवी आपली उजवी बाजू बघायची तीच पी ची उजवी बाजू बघू आणि पाचवे अक्षर बघा पी नंतरची म्हणजे पी च्या उजवीकडचे पाचवे अक्षर म्हणजे कोणते येईल या ठिकाणी बघा या ठिकाणी हा एक नंतर ही दोन हे तीन चार आणि पाच ही पाचवी अक्षर येते के म्हणजे बघा येते वन टू थ्री फोर आणि फाय म्हणजे पी नंतरचे पाचवे अक्षर म्हणजे पी च्या काय म्हणता येईल पी च्या उजवीकडे पाचवे अक्षर के आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कोणतं येईल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे के.
माझे घड्याळ 11:25 वाजले वेळ दाखवित होते तेव्हा दुसऱ्या एका घड्याळात 11:10 वाजले होते. त्याच वेळी रेडिओवर 11:30 वाजल्याचे सांगितले. तसेच तहसील कार्यालयाने 11:00 टोल देऊन वेळ दर्शवली. त्याच वेळी तुमच्या घड्याळात 11:15 वाजले होते. खरी वेळ 11:20 असेल तर घड्याळे सरासरी किती मिनिटे पुढे फास्ट किंवा स्लो वेळ दाखवितात. पर्याय 2 मिनिटे मागे, पर्याय 2 4 मिनिटे मागे, पर्याय 3 2 मिनिटे पुढे आणि पर्याय 4 4 मिनिटे पुढे. मित्रांनो, मी असेच नवनवीन व्हिडिओज माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड करीत असतो. तेव्हा तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग हे उदाहरण आपण सोडवूया. या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला खरी वेळ किती दाखवली आहे, खरी वेळ आहे 11:20. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खरी वेळ दाखवलेली आहे 11:20. म्हणलं एक नंबर आपण घेऊ. इथे बघा, माझ्या घड्याळात 11:25 वाजले होते, म्हणजे खरी वेळ आहे 11:20 आणि माझ्या घड्याळात वाजले आहे 11:25. याचा अर्थ काय, माझा घड्याळ किती 5 मिनिटे पुढे आहे. म्हणजे या ठिकाणी 5 मिनिटे काय पुढे आहे, या ठिकाणी पुढे लिहितो मी. बघा त्यानंतर 2 नंबरमध्ये बघा मित्रांनो, त्याच वेळी दुसऱ्या घड्याला किती 11:10 वाजली होती, म्हणजे जी खरी वेळ आहे 11:20 आणि वाजली किती होती 11:10 दुसऱ्या घड्याळामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय, ही घड्याळ किती 10 मिनिटे काय मागे आहे, 10 मिनिटे मागे आहे. 3 नंबरचं बघा, रेडिओवर त्याच वेळी 11:30 वाजले होते, म्हणजे 11:20 ही खरी वेळ आहे आणि रेडिओवर किती वाजले होते 11:30, म्हणजे ही घड्याळ किती नाही 10 मिनिटे काय अधिक 10 करतो, अधिक 10 मिनिटे काय पुढे आहे. त्यानंतर 4 नंबरचा पर्याय बघा मित्रांनो, 4 मध्ये काय दिलेलं आहे, तहसील कार्यालयाने किती वाजले ते 11 वाजले होते, म्हणजे 11:00 टोल दिला होता. खरी वेळ आहे 11:20 आणि तहसील कार्यालयाने 11:00 वेळ दिला होता, म्हणजे 11:00 टोल दिला होता. म्हणजे या ठिकाणी ही घड्याळ कितीने 20 मिनिटे काय होती मागे आहे, 20 मिनिटे मागे. बघा त्यानंतर 5 नंबर बघा, त्याच वेळी तुमच्या घड्याला किती वाजले ते 11:15, म्हणजेच या ठिकाणी 11:20 ही खरी वेळ आहे आणि 11:15 ही तुमच्या घड्याला दाखवत आहे. याचा अर्थ काय, ती घड्याळ 5 मिनिटे काय मागे आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणजे ऋण 5 मिनिटे करू, ऋण 5 मिनिटे मागे, याचा अर्थ मागे आहे. बघा आता या ठिकाणी आपण यांची सरासरी काढू मित्रांनो. तर सरासरी किती मिनिटे मागे किंवा पुढे आपल्याला विचारल्या, सरासरी म्हणजे काय, सर्व अंकांची बेरीज भागेला जेवढे अंक असतील तेवढे. म्हणजेच बघा, 5 अधिक 5 वजा 10, त्यानंतर 10 वजा 20 आणि -5 भागेला एकूण आहे संख्या आहे पूर्ण वेळ दर्शवणे 5. यांची बेरीज करून घेऊ आपण. बघा मित्रांनो, 5 वजा 10 म्हणजे इथे ऋण 5 अधिक 10 म्हणजेच फक्त 5 5 वजा 20 म्हणजे या ठिकाणी मिळेल ऋण 15 आणि -5 म्हणजे इथे ऋण 20. या ठिकाणी यांची बेरीज ऋण 20 भागेला 5 म्हणजे या ठिकाणी ऋण 4. म्हणजे यावरून काय म्हणता येईल, 4 मिनिटे ऋण आहे म्हणून 4 मिनिटे किती मागे, 4 मिनिटे मागे. म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला पर्याय क्रमांक कोणता येईल, पर्याय क्रमांक येईल 2 4 मिनिटे मागे, पर्याय 2 4 मिनिटे मागे. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी बी गाव
ए गावाच्या पूर्वेस 3 किलोमीटर अंतरावर आहे. सी गाव बी गावाच्या दक्षिणे 4 किलोमीटर अंतरावर आहे. डी गाव हे सी गावाच्या पश्चिमेस 2 किलोमीटर अंतरावर आहे. ई गाव डी गावाच्या उत्तरेस 3 किलोमीटर अंतरावर आहे. तर ए गाव ई गावापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेस आहे. मित्रांनो पर्याय दिलेला आहे 1.4 किलोमीटर नॉर्थ वेस्ट वायव्य. नंतर दुसरा पर्याय आहे 1.4 किलोमीटर साउथ वेस्ट नैऋत्य. आणि 3 नंबर आहे 1.0 म्हणजे 1 किलोमीटर नॉर्थ ईस्ट ईशान्य. आणि पुढे 4 नंबर दिलेला आहे 1 किलोमीटर नॉर्थ वेस्ट वायव्य. मित्रांनो हे या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा एक छोटीशी आकृती काढून घेऊया. बघा येथे बघा बी गाव ए गावाच्या पूर्वेस 3 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वप्रथम आपण ए गाव लिहू. बघा आपण या ठिकाणी ए गावाची लिहिलं. ए गावाच्या किती पूर्वेस म्हणजे समोरच्या बाजूस आहे असं आपण गृहीत धरू. ही पूर्व दिशा आहे बरोबर. आणि या ठिकाणी किती किलोमीटर अंतर आहे या ठिकाणी बी हे गाव आहे. आणि यामधलं अंतर आहे 3 किलोमीटर. हे आहे 3 किलोमीटर. त्यानंतर सी गाव बी गावाच्या दक्षिणेस बघा ही जर पूर्व आहे इकडची आहे पूर्व म्हणजे या ठिकाणी ही दिशा झाली आपली ईस्ट. याला म्हणू आपण ईस्ट. या ठिकाणी ई म्हणू. आणि इकडची खालची दिशा झाली वेस्ट. बघा मित्रांनो ही झाली वेस्ट. ही ईस्ट वेस्ट आणि खालची झाली. मित्रांनो या ठिकाणी आपण अशा प्रकारची रचना केली आहे. बघा ईस्ट आणि वेस्ट वरची नॉर्थ आणि खालची साऊथ. बघा सी गाव बी गावाच्या दक्षिणेस 4 किलोमीटर अंतर म्हणजे ही जी डिस्टन्स आहे खालच्या बाजूला असेल आणि 4 किलोमीटर दक्षिणेस हे अंतर आहे 4 किलोमीटर. या ठिकाणी घेऊ आपण 4 किलोमीटर आणि इथे लिहू आपण सी आणि हे घेऊ आपण 4 किलोमीटर. म्हणजेच ही बाजू कोणती ही झाली साऊथ. खालची खालची दिशा झाली साऊथ आणि ही दिशा झाली ईस्ट. याला ही ईस्ट म्हणू म्हणजे पूर्वकडील बरोबर. नंतर बघा मित्रांनो डी गाव सी गावाच्या पश्चिमेस 2 किलोमीटर अंतर आहे. म्हणजेच काय पश्चिम दिशा कोणती मागची दिशा ही पश्चिम म्हणजे या बाजूची दिशा किंवा पश्चिम किती किलोमीटरवर आहे 2 किलोमीटर. डी गाव पश्चिमेस 2 किलोमीटर म्हणजे या ठिकाणी एवढं अंतर येईल 2 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी आपण घेऊ डी आणि हे अंतर घेऊ आपण 2 किलोमीटर. आता ही झाली इकडची कोणती बघा ईस्ट आणि इकडची झाली वेस्ट म्हणजे पश्चिम. ही झाली वेस्ट त्याला म्हणू आपण वेस्ट. बघा नंतर मित्रांनो ई गाव डी गावाच्या उत्तरेस उत्तरेस म्हणजे वरची दिशा ही झाली नॉर्थ नॉर्थ साईड उत्तरेस 3 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे आता आपण 3 किलोमीटर आपल्याला उत्तरेकडे जायचंय. बघा हे 4 किलोमीटर अंतर आहे त्या ठिकाणी 3 किलोमीटर अंतर आपल्याला घ्यावं लागणार आहे. हे आपण 3 किलोमीटर आहे असं आपण गृहीत धरू. आणि या ठिकाणी आपल्याला गाव आहे ई हे गाव आहे बरोबर. ई हे गाव आहे हे अंतर आहे मित्रांनो 3 किलोमीटर. आणि ही बाजू आहे वेस्ट ही ईस्ट आणि ही आहे साऊथ बरोबर. आता बघा मित्रांनो पुढे काय करायचं आपल्याला तर ए गाव ई गावापासून किती अंतरावर कोणत्या दिशेस आहे. मित्रांनो या ठिकाणी ई हे गाव आहे आणि याच्या कोणत्या बाजूला उत्तरेकडील भागात आहे आणि इकडची वेस्ट साईडला पण आहे. जे या ठिकाणी आपण हे जोडून घेऊ. बघा आता आपण हा पण एक सरळ रस्ता जॉईन करून घेऊ. मित्रांनो बघा या ठिकाणी हे अंतर मिळाले 3 किलोमीटर म्हणजे हे अंतर किती असेल 1 किलोमीटर. इकडचं 4 किलोमीटर अंतर आहे आणि बघा हे 2 किलोमीटर आहे हे 3 आहे म्हणजे या ठिकाणी हे अंतर किती आहे 1 किलोमीटर अंतर आहे. आता यावरून आपल्याला काय दिसते इथे आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल म्हणजे एक त्रिकोण तयार झालेला आहे. आणि कोणता त्रिकोण आहे तर त्रिकोण ए आणि याला एक नाव देऊन टाकू आपण. त्याला यफ असं म्हणून नाव देऊ आपण यफ घेऊ. ए यफ ई ए यफ आणि ई या ठिकाणी मेजर ऑफ अँगल यफ हा 90 डिग्री 90 अंशाचा आहे असं आहेच इथे. मग पायथागोरसचा थेरम काय म्हणते
एई स्क्वेअर पायथागोरसचा थेरम नुसार एई स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर बाजू वन स्क्वेअर म्हणजे ए एफ स्क्वेअर प्लस एफ आणि ई स्क्वेअर. बघा मित्रांनो या ठिकाणी ए एफ वन आहे एकच राहील एकचा वर्ग आणि इथे पण एकचा वर्ग एक किलोमीटर. दोघांची बेरीज केली एक अधिक एक बरोबर दोन. आता दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट जर घेतला ए ई स्क्वेअर इज इक्वल टू मिळाला आपल्याला दोन. तर ए ई दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला तर ए ई इज इक्वल टू वर्गमुळात दोन म्हणजेच या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ टू. मित्रांनो स्क्वेअर रूट ऑफ टू याची किंमत किती आहे माहितीये का 1.414 म्हणजे एवढे किलोमीटर हे अंतर मिळेल आपल्या एवढ्या किलोमीटर. बघा ही जी साईड आहे ए गाव ई गावापासून बघा कोणत्या दिशेला आहे इकडची दिशा आहे वेस्ट आणि वरती आहे नॉर्थ म्हणजे वेस्ट आणि नॉर्थ किंवा नॉर्थ आणि वेस्ट याला नॉर्थ वेस्ट म्हणू आपण असं पण म्हणता येईल आपल्याला. म्हणजे या ठिकाणी नॉर्थ ही बाजू आहे नॉर्थ वेस्ट नॉर्थ वेस्ट वरची बाजू आणि नंतर बाजू नॉर्थ वेस्ट म्हणजेच कोणती वायव्य म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक किती एक पूर्णांक पर्याय क्रमांक एक आहे इथे पर्याय एक मिळतो आपल्याला 1.4 किलोमीटर आणि नॉर्थ वेस्ट म्हणजेच कोणतं वायव्य. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण प्रश्न असतात थोडीशी जर मांडणी केली तर आपल्याला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर काढता येते.